नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण कढईमध्ये चॉकलेट लेमन केक बनवणार आहे. अतिशय टेस्टी लागतो लेमन फ्लेवरचा केक. तोंडात घातल्या घातल्याच विरघळतो, खूप सुंदर जाळी पडते आणि सॉफ्ट स्पॉन्जी असा केक होतो हा. केकची थोडी तयारी करूया आधी आणि मग आपण केक बनवायला घेऊया. थोड्याशा टिप्स सांगणार आहे, त्याने केक खूप छान होईल. केक बनवायला घेऊया. केक मध्ये घालण्यासाठी 2 लिंबाची साल लागणार आहे. ह्यानी खूप छान टेस्ट येते केक मध्ये. साल फक्त पिवळी किंवा हिरवी असते तीच घालायची, पांढरी साल घालायची नाही, थोडीशी कडवट असते ती. लिंबू चांगला खिसून झालाय, बाकीची तयारी करून घेऊया. हा 1/2 कप मैदा किंवा 120 ग्रॅम मैदा आहे. चॉकलेट केक बनवण्यासाठी ह्यातला 2 चमचे मैदा वेगळा काढूया आणि त्यामध्ये 2 चमचे कोको पावडर घालूया. हे 1 चिमूटभर मीठ आहे, 1 चिमूटभर व्हॅनिला पावडर आहे, त्याऐवजी व्हॅनिला एसेन्स पण घालू शकतो. 1/4 चमचा बेकिंग पावडर आणि 1/2 चमचा बेकिंग सोडा. हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया. 3 वेळा याला चाळून घेऊया. चाळल्यानंतर आपण मिश्रणामध्ये चांगली हवा भरतो, त्यामुळे केक चांगला जाळीदार होतो. केकचं भांड तयार करून घेऊया. हे 7 इंचाचं केकचं भांड आहे, त्याला मी बटर लावून घेते. केक बनवायच्या आधी आपण नेहमी सगळं साहित्य तयार करून मगच केक बनवायला घेतो. भांड्याला आपण बटर पेपर लावून घेऊया, थोडस त्यावरती बटर लावूया. ही अॅल्युमिनियमची कढई आहे, जाड बुडाची आहे. स्टँड म्हणून मी हे 2 कुकी कटर वापरणार आहे. सगळ्यात खाली आपण मीठ घालायचं, त्यावरती हे कुकी कटर ठेवायचे. कढई गरम होते तो पण आपण केक बनवायला घेऊया. 80 ग्रॅम किंवा 1/4 कप बटर आहे. 200 मिली कंडेन्स मिल्क. मोठा डबा घेतला तर त्यातला 1/2 घ्यायचा, छोटा घेतला तर 1 घ्यायचा डबा. 200 मिली कोमट दूध आहे. सगळं साहित्य आपण बाउल मध्ये काढून घेऊया. हे आपण चांगलं फेटून घेऊया. फेटण्यासाठी हँड ब्लेंडर, मिक्सर किंवा असं इलेक्ट्रिकचा ब्लेंडर असेल त्याने आपण मिक्स करून घेऊ शकतो. ह्यात घालूया 1/2 चमचा साखरेची पावडर. हे सगळं चांगलं मिक्सर फेटून घेऊया. फेटताना एवढी काळजी घ्यायची की सगळे पदार्थ कोमट असले पाहिजेत, तर ते चांगले एकमेकांमध्ये छान मिक्स होतात आणि केक चांगला फुलतो. ह्यामुळे खूप छान मिश्रण तयार झाले. ह्यामध्ये लिंबाची साल घालूया. सालीमध्ये खूप चांगले फ्लेवर असतात जे केकला अतिशय टेस्टी बनवतात. थोडा थोडा मैदा यामध्ये मिक्स करून घेऊया. पीठ एकदम हलक्या हाताने आपण चांगलं मिक्स करून घेऊया. केक बनवताना प्रमाण एकदम व्यवस्थित घ्यायचं, म्हणजे केक चांगला होतो. पीठ खूप पातळ नाही करायचं, नाहीतर केक फुगतो आणि नंतर खाली बसतो. तुम्ही बघू शकता खूप छान मिश्रण तयार झाले. ह्यामध्ये 1 चमचा ऍपल सिडर व्हिनेगर घालूया. त्याऐवजी साधं व्हिनेगर पण वापरू शकता किंवा लिंबाचा रस वापरला तरी पण चालू शकते. कढई खूप चांगली गरम असेल तेव्हाच ह्यामध्ये व्हिनेगर मिक्स करायचं. पीठ मिक्स करताना जाणवतं की पीठ एकदम जाळीदार व्हायला लागले आणि केक एकदम हलका आणि स्पॉन्जी होतो. ह्यामुळे खूप मस्त जाळीदार हलकं मिश्रण तयार झाले. आपण आता हे भांड्यामध्ये टाकूया आणि भांडं आपण भाजायला ठेवून द्यायचं. ह्या प्रोसेसला आपण उशीर नाही करायचा, नाहीतर आपला केक चांगला जाळीदार आणि फुगणार पण नाही व्यवस्थित. भांड्याला थोडंसं टॅप करून घेऊया, आत अडकलेली हवा सगळी निघून जाईल. कढई खूप चांगली गरम झाली, ह्यामध्ये आपण भांडं ठेवूया. कढईवरती घट्ट झाकण ठेवूया. साधारण 20 मिनिट लागतात केक व्हायला. पहिले 5 ते 7 मिनिट गॅस फुल ठेवायचा आणि नंतर कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं. 20 मिनिटांमध्ये चॉकलेट लेमन केक तयार झालाय. खूपच सुंदर जाळी पडली, एकदम मऊ झालाय केक. केकला थंड करून काढून घेऊया, कट करून घेऊया. खूप छान जाळीदार मऊसूत केक तयार झालाय. टेस्ट एकदम अप्रतिम लागते. तुम्ही बनवून बघा, लिंबूचा केक खूप छान लागतो. रेसिपीला लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्याकडे येईल. रेसिपीला बघितल्याबद्दल धन्यवाद.